बाल कामगार दिनानिमित्त शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 35 शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. आज 12 जून बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून शहरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार विरोधी दिनानिमित्त एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ज्याद्वारे 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवू नये व बालमजुरी थांबावी असा संदेश देण्यात आला. यावेळी सहाय्यक बालकामगार आयुक्त अभय गीते यांनी बालकामगार विरोधी दिनानिमित्त एमसीएनशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार उपायुक्त कार्यालय यांच्यातर्फे औरंगाबाद शहरामध्ये 35 शाळांमधील सुमारे 200 ते 300 विद्यार्थी व या संस्थांमधील सर्व शिक्षक वृंद व तसेच विविध NGO व विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीचौक येथून आपण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. की सर्व औरंगाबाद शहरामध्ये समाज प्रबोधन व्हावं व जनजागृती व्हावी की बाल कामगार बालमजुरी कुठेही करू नये या प्रथेचं आपण समूळ उच्चाटन करावं, त्या अनुषंगाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर मी सर्व औरंगाबादवासियांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या कुठल्याही आस्थापनांमध्ये कुठल्याही प्रकारचे 14 वर्षातील बाल कामगारांना कामावर ठेवू नये. यावेळी क्रांती चौकातून एक रॅली काढण्यात आली, ज्यात लहान मुलांच्या हातात काही फलक होती व त्याच्यावर बंद करा बालमजुरी बंद करा आदी विचारही लिहिलेले होते. या रॅलीत शहरातील 35 शाळांमधील 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. तसेच विविध समाजसेविका संस्थांच्या प्रतिनिधींनीही आपला सहभाग नोंदवला होता. या रॅलीचे समापन शागनशा गांधी पुतळ्याजवळ करण्यात आले.